हॅलो एव्हरीवन, वेलकम टू एनडी नर्सिंग कोचिंग. तुमच्या सर्वांचं एनडी नर्सिंग कोचिंगमध्ये हार्दिक स्वागत आहे. तर आज आपण पार्ट टू बघणार आहे व्हिडिओचा. जर तुम्ही पार्ट वन बघितला नसेल तर कृपया तो पार्ट वन मी आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे, कृपया तो पण तुम्ही बघून घ्या. तर प्रश्न क्रमांक 51, मॅकमोहन रेषा खालीलपैकी कोणत्या दोन देशांना विभागते? तर ही जी मॅकमोहन रेषा आहे ही भारत आणि चीन ह्या दोन देशांना विभागत असते. त्यानंतर पुढचा प्रश्न घेऊया, प्रश्न क्रमांक 52, सन 2011 जनगणनेच्या निष्कर्षानुसार महाराष्ट्रातील स्त्री पुरुष प्रमाण जे आहे हे किती आहे? तर बघा, लास्ट टाईमला 2011 झाली होती जनगणना आणि जनगणना दर 10 वर्षांनी होते. तर त्या हिशोबाने जनगणना परत कधी व्हायला पाहिजे होती? 2021 मध्ये. परंतु 2021 मध्ये कोविड पॅन्डेमिक असल्यामुळं ही जनगणना होऊ शकली नाही. आता नेक्स्ट जनगणना कधी होईल हे आपल्याला लवकरच कळेल, ठीक आहे. तर त्या 2011 निष्कर्षानुसार 929 स्त्रिया 1000 पुरुषांमागे असं प्रमाण होतं. पुढचा प्रश्न घेऊया, प्रश्न क्रमांक 53, सन 2018 डॅश प्लॅटफॉर्मच्या अंतर्गत देशातील 585 कृषी उत्पन्न बाजार समित्या टप्प्याटप्प्याने जोडण्यात येणार आहेत. तर ई ॲग्री हा एक प्लॅटफॉर्म तयार केलेला आहे गव्हर्नमेंट ऑफ इंडियानी, आणि ह्या ई ॲग्री प्लॅटफॉर्मच्या अनुसार ह्या ज्या सगळ्या कृषी उत्पन्न बाजार समित्या आहेत ह्यांचा एकच भाव असण्यासाठी ही प्रणाली तयार करण्यात आलेली आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 54, होनशू बेटे खालीलपैकी कोठे स्थित आहे? तर हे होनशू बेटे जे आहेत हे आपल्या जपानचा समुद्र जो आहे ह्या जपानच्या समुद्रामध्ये ही होनशू बेटे आहेत. प्रश्न क्रमांक 55, मार्गारीन हा डॅश या शोषण तत्वाचा स्रोत पदार्थ आहे. तर मार्गारीन काय आहे? तर स्निग्ध पदार्थाचा एक स्रोत पदार्थ आहे. ओके, प्रश्न क्रमांक 56, कपाळ फुटणे या वाक्यप्रचाराचा अर्थ दर्शवणारा योग्य पर्याय तुम्हाला निवडायचा आहे. तर आपण म्हणतो कपाळ फुटलेलं आहे, तर कपाळ फुटणे म्हणजे ॲक्च्युली डोकं फुटणे नाही आहे, त्याला म्हणतात दुर्दैव ओढवणे किंवा संकट ओढवणे. पुढचा प्रश्न घेऊया, प्रश्न क्रमांक 57, अरेच्चा तू आणि अमेरिकेत मला भेटतोस मला वाक्यात असलेला अव्यय तुम्हाला शोधायचा आहे. मी अव्ययाबद्दल तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये माहिती दिलेली आहे, ओके. तर ते व्हिडिओ तुम्ही बघायचे आहेत, आणि जर तुम्हाला खरंच व्हिडिओ आवडत असतील तर कृपया व्हिडिओला एक लाईक तर करायचाच आहे, परंतु तुमच्या मित्रांना पण व्हिडिओ शेअर करा, म्हणजे त्यांना पण याचा फायदा होईल. आणि जर आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब बटन दाबून ठेवा, म्हणजे येणारे सगळे व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील. चला, अव्यय, तुम्हाला अव्यय निवडायचं आहे, अव्ययाचा प्रकार तुम्हाला शोधायचा आहे. तर अरेच्चा तू आणि अमेरिकेत भेटतोस मला हे आपलं केवल प्रयोगी अव्यय असणार आहे. ओके, केवल प्रयोगी अव्यय. प्रश्न क्रमांक 58, कोणी कोणास हसावे या वाक्यात पहिला शब्द हा सर्वनाम आहे, तर त्याचा प्रकार ओळखायचा आहे. तर कोणी हे जर सर्वनाम असेल तर याचा प्रकार काय असणार आहे? तर हे सामान्य सर्वनाम असणार आहे. ओके, पुढचा प्रश्न घेऊया, प्रश्न क्रमांक 59, अकर्मक क्रियापद असलेले वाक्य तुम्हाला ओळखायचे आहे. अकर्मक क्रियापद, आता सगळ्यात पहिलं आपण क्रियापद म्हणजे काय, तर पहिलं हेडिंग लावून घ्या. क्रियापदाबद्दल मी थोडीशी माहिती सांगतो, कारण अशा माहितीमुळं आपल्याला, बघा, जर आपल्याला शब्दाचा अर्थ माहिती असेल तर आपण प्रश्न कसाही येऊ द्या प्रश्न सोडवू शकतो. ओके, तर हेडिंग टाकून घ्या क्रियापद. आता क्रियापद म्हणजे काय, की एखाद्या वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या शब्दाला आपण काय म्हणतो, वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या शब्दाला आपण काय म्हणतो, क्रियापद म्हणतो. ओके, वाक्याचा अर्थ ज्या शब्दामुळं पूर्ण होतो त्याला आपण क्रियापद म्हणतो. आता समजा एखाद्या कर्त्याने कोणती एखादी क्रिया जर पूर्ण केली तर हे काय, कोण दर्शवते, तर हे क्रियापद दर्शवते. फॉर एक्झाम्पल, जसे की क्रिया आहे, गती आहे, स्थिती आहे, स्थित्यांतर आहेत, हे सगळे क्रियापदामध्ये मोडले जातात. ठीक आहे, की एखादे जी समजा एखादी काम जर पूर्ण झालेलं असेल तर हे कोण दाखवणार, तर हे क्रियापद दाखवणार आहे. तर त्यामुळं काय होणार, त्या वाक्याचा जो अर्थ आहे हा पूर्ण होणार आहे, त्यामुळं आपण त्याला काय म्हणतो, क्रियापद म्हणतो. आता क्रियापदाचे वेगवेगळे प्रकार आहेत. ओके, आणि क्रियापद मुख्यतः हे तीन प्रकारचे असते. ओके, तीन प्रकार आहेत क्रियापदाचे. कुठले कुठले तीन प्रकार आहेत लिहून घ्या,
एक आहे तुमचं सिद्ध क्रियापद, सिद्ध क्रियापद पहिला आहे सिद्ध क्रियापद, दुसरा आहे साधित क्रियापद, साधित क्रियापद आणि तिसरे आहे इतर क्रियापद, इतर क्रियापद। आता हे मुख्य क्रियापदाचे तीन प्रकार आहेत। आता सिद्ध क्रियापदामध्ये आणखीन चार प्रकार पडतात, ते कुठले कुठले आहेत? तर सिद्ध मध्ये बघा, एक असतं सकर्मक, सकर्मक, तर एक सकर्मक जर असेल तर दुसरं अकर्मक असायला पाहिजे। ओके, सकर्मक अकर्मक, त्यानंतर उभयविध, उभयविध आणि चौथं जे आहे ते संयुक्त क्रियापद, संयुक्त। हे मूळ चार प्रकार सिद्ध क्रियापदाचे आहेत। ओके, आणि सकर्मक, परत सकर्मकचे अजून दोन भाग होतात, एवढं डिटेलमध्ये आपल्याला जायचंय, गरज नाही आहे। ओके, फक्त आपल्याला एवढे सिद्ध क्रियापदाचे हे चार आणखीन प्रकार माहिती असायला पाहिजे। त्यानंतर साधित क्रियापदाचे आणखीन काही प्रकार पडतात। साधित क्रियापदाचे आणखीन प्रकार कुठले कुठले आहेत? एक नंबरचा आहे तुमचं शक्य क्रियापद, शक्य क्रियापद। त्यानंतर दुसरा आहे प्रयोजक क्रियापद, प्रयोजक। तिसरा आहे नामसाधित, नामसाधित। त्यानंतर विशेषण साधित, विशेषण साधित आणि अव्यय साधित। अव्यय साधित हे पाच प्रकार जे आहेत हे आपल्या साधित क्रियापदाचे आहेत। ती कोणते कोणते? शक्य, प्रायोजक, नामसाधित, विशेषण साधित आणि अव्यय साधित। हे पाच प्रकार झाले साधित क्रियापदाचे। त्यानंतर इतर काही क्रियापद जसे की भाव कर्तुक, भाव कर्तुक क्रियापद। दुसरा आहे करणरूप क्रियापद, करणरूप क्रियापद आणि तिसरा आहे अकरणरूप क्रियापद, अकरणरूप क्रियापद। ठीक आहे, तर हे आहेत इतर काही क्रियापद। तर तुम्हाला एवढं थोडंसं क्रियापदाचे प्रकार वगैरे माहिती असायला पाहिजे। तर क्रियापद म्हणजे काय सांगितलं होतं मी, की एखाद्या वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या शब्दाला आपण काय म्हणतो? क्रियापद म्हणत असतो। तर आता तुम्हाला कोणी तुम्हाला विचारलं आहे की अकर्मक क्रियापद तुम्हाला शोधायचं आहे, तर गोप्या धडपडला हे आहे तुमचं अकर्मक क्रियापद। ओके, समजलं सगळ्यांना? ओके, त्यानंतर पुढचा प्रश्न घेऊया, प्रश्न क्रमांक 7। शक्य क्रियापद असलेले, ओके, शक्य क्रियापद आपण बघितलं होतं, शक्य क्रियापद कशाचा प्रकार आहे शक्य क्रियापद? तर साधित क्रियापदाचा प्रकार आहे शक्य क्रियापद। तर तुम्हाला शक्य क्रियापद असलेलं वाक्य ओळखायचं आहे। तर मला तिखट खावते हे काय आहे? शक्य क्रियापद आहे, म्हणजे शक्यता या ठिकाणी वर्तवली जात आहे की मी तिखट खाऊ शकतो। ओके, मला तिखट खावते, ओके, याला म्हणतात शक्यता दर्शवणे। त्यानंतर प्रश्न क्रमांक 61, संयुक्त क्रियापद, संयुक्त क्रियापद असलेलं तुम्हाला वाक्य ओळखायचं आहे। तर मी गावाला जात आहे, मी गावाला जात आहे हे याचं बरोबर उत्तर असणार आहे। हे काय आहे? तर संयुक्त क्रियापद। पुढचा प्रश्न घेऊया, प्रश्न क्रमांक 62। ओके, तुम्हाला या खालील विद्यार्थी क्रियापदांवरून कोणता बोध होतो, कोणता बोध होतो हे तुम्हाला ओळखायचं आहे। प्रश्न क्रमांक 62 ते 64 पर्यंत मध्ये तुम्हाला वाक्यामध्ये कोणता बोध होता आहे हे ओळखायचं आहे। तर 62 नंबरचा प्रश्न आहे, तो अजून गेला नसावा, नसावा म्हणजे काय आहे? तर्क करत आहेत की गेला नसावा, त्यांना एक्झॅक्ट माहिती आहे का? नाही, तर ह्याला म्हणतो आपण तर्क। ठीक आहे, त्यानंतर प्रश्न क्रमांक 63, हे येऱ्या गबाळ्याचे काम नव्हे, हे येऱ्या गबाळ्याचे काम नव्हे म्हणजे काय? ही आहे शक्यता, शक्यता आहे। इथे तर्क नाही लावला त्यांनी, ओके, इथे शक्यता आहे की इथे एक स्किल वर्कर पाहिजे। त्यानंतर प्रश्न क्रमांक 64, आज रामू भेटला तर बरे होईल, ओके, आज रामू भेटला तर बरे होईल, याला काय म्हणतात? इच्छा आहे की आज जर रामू भेटला तर बरे होईल, ही याची इच्छा आहे। पण रामू भेटेल किंवा नाही भेटेल हे अजून
शक्य किंवा हे म्हणजे कन्फर्म नाही आहे. ठीक आहे, चला प्रश्न क्रमांक 65. मी त्याला पेन तर दिलेच, त्याशिवाय वहीही दिली. वाक्यात असलेल्या उभयान्वयी अव्ययाचा तुम्हाला प्रकार ओळखायचा आहे. तर कुठला उभयान्वयी अव्यय आहे हे? तर हे आहे समुच्चय बोधक. ओके, समुच्चय बोधक उभयान्वयी अव्यय आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 66. नोकरी लागावी म्हणून तो खूप खटपट करीत होता. या वाक्यात असलेल्या उभयान्वयी अव्ययाचा तुम्हाला प्रकार शोधायचा आहे. तर हे आहे उद्देश बोधक. कारण त्याचा उद्देश काय होता? नोकरी लागणे. तर हे आहे उद्देश बोधक. त्यानंतर प्रश्न क्रमांक 67. पुढील वाक्यातील अधोरेखित शब्दाचे वाक्य पृथक्करणातील स्थान तुम्हाला ओळखायचं आहे. श्रीमंत लोक गरिबांना तुच्छ लेखतात. श्रीमंत लोक, पहिले तर श्रीमंत लोक झाले, त्यानंतर गरिबांना. ओके, गरीब कशामुळे आहे? कर्मामुळे. ओके, तर हे आहे कर्म. ओके, पुढचा प्रश्न घेऊया. प्रश्न क्रमांक 68. शाळेत जाताना मी पेन विसरेन का? या वाक्याचे विधानार्थी वाक्यात रूपांतर करा. ओके, तर या ठिकाणी म्हणलेलं आहे की शाळेत जाताना मी पेन विसरेल का? तर याचं विधानार्थी वाक्य काय होणार आहे? तर याचं विधानार्थी वाक्य होईल की शाळेत जाताना मी पेन विसरत नाही. ओके, विधान आहे, हे विधान आहे. या ठिकाणी काय होतं? या ठिकाणी प्रश्न होता. ओके, पण ह्या ठिकाणी जे आहे, शाळेत जाताना मी पेन विसरत नाही, हे विधान होईल. ओके, तर पहिलं आपल्याला समजायला पाहिजे की वाक्य आपण कशाला म्हणतो. वाक्य कशाला म्हणतो? हेडिंग लावून घ्या. आपण पहिलं वाक्य समजू. वाक्य म्हणजे काय? काय समजतो आपण वाक्याला? की वाक्य म्हणजे की एखादं पूर्ण अर्थाचं बोलणं. मी जेवण केलं. आता मी जेवण जर केलं तर हे काय आहे? माझं पूर्ण वाक्य झालेलं आहे. ओके, तर वाक्य म्हणजे काय? तर पूर्ण अर्थाचे बोलणे. पूर्ण अर्थाच्या बोलण्याला आपण काय म्हणतो? वाक्य म्हणतो. ओके, पूर्ण अर्थाचे बोलणे म्हणजेच काय? तर वाक्य. याला आपण वाक्य म्हणतो. तर वाक्याचे अजून काही प्रकार पडतात. ओके, तर प्रकार लिहून घ्या वाक्याचे. वाक्याचे मुख्यतः तीन प्रकार असतात. ओके सर, कुठले कुठले तीन प्रकार आहेत ते पण बघून घेऊया. पहिला आहे, पहिला प्रकार पडतो विधानांवरून. पहिले प्रकार पडतात विधानांवरून. दुसरे प्रकार पडतात ते त्या वाक्याच्या अर्थावरून. दुसरे प्रकार पडतात वाक्याच्या अर्थांवरून. वाक्यांच्या अर्थांवरून. आणि तिसरे जे प्रकार आहेत हे वाक्याच्या वाक्य रचनेवरून पडतात. वाक्य रचनेवरून. तर आता आपल्याला समजायचे आहेत वाक्याचे तिन्ही प्रकार. विधानांवरून. विधानांवरून कोणते कोणते प्रकार पडू शकतात बघून घ्या. विधानांवरून वाक्य एकतर विधानार्थी असेल, विधानार्थी वाक्य असेल. दुसरं अजून कुठलं होऊ शकतं? प्रश्नार्थी वाक्य असेल, प्रश्नार्थी वाक्य. त्यानंतर उद्गारार्थी वाक्य असू शकतं, उद्गारार्थी वाक्य असू शकतं. तर हे वाक्याचे विधानांवरून तीन प्रकार झाले. त्यानंतर आपण बघूया अर्थावरून. अर्थ, अर्थ काय आहे त्या वाक्यात? तर वाक्यात अर्थ असू शकतो, वाक्यात स्वार्थ असू शकतो. ओके, स्वार्थ असू शकतो, सॉरी. त्यानंतर वाक्यामध्ये आज्ञा असू शकते, आज्ञार्थी वाक्य. स्वार्थी वाक्य, आज्ञार्थी वाक्य. त्यानंतर विद्यार्थी वाक्य. याच्याबद्दल डिटेल माहितीचे व्हिडिओ मी घेतलेले आहेत. तर कृपया ते व्हिडिओ जर तुम्ही बघितले नसतील तर ते व्हिडिओ बघून घ्या. त्यानंतर संकेतार्थी वाक्य, संकेतार्थी वाक्य. तर हे वाक्याचे अर्थ, त्याच्या अर्थावरून. जसं की एखादा स्वार्थ आहे, तर त्याने मला पैसे द्यावे, हे काय आहे? पैसे द्यावे, याच्यामध्ये त्यांचा स्वार्थ आहे. ओके, आज्ञा, तू ते दरवाजा बंद कर, तर ह्यामध्ये काय आहे? आज्ञा आहे. ओके, तसंच काही वाक्य त्याच्या वाक्य रचनेवरून त्याचे प्रकार पडतात. जसं की आपला केवल वाक्य, केवल वाक्य होईल. त्यानंतर संयुक्त वाक्य होईल. त्यानंतर मिश्र वाक्य होईल. तर हे झाले त्याच्या वाक्य रचनेवरून मिश्र वाक्य. ओके, तर समजा
पाऊस पडतोय व हवेत गारवा येतोय याच्यामध्ये काय आहे? पाऊस पण पडतोय गारवा पण येतोय याच्यामध्ये काय आहे? मिश्रता आहे. ओके, याला म्हणतो आपण मिश्रता किंवा संयुक्त वाक्य. क्लियर आहे? तर मी तुम्हाला वाक्याचे तीन प्रकार सांगितले, तर विधानांवरून त्याचे तीन प्रकार, अर्थावरून चार प्रकार आणि वाक्यरचनेवरून तीन प्रकार, असे वाक्याचे वेगवेगळे प्रकार तुम्हाला कळलेले आहेत. ओके, तर तुम्हाला आता प्रश्नामध्ये काय विचारलं होतं, प्रश्नाकडे येऊया. प्रश्नामध्ये विचारलं होतं तुम्हाला, शाळेत जाताना मी पेन विसरेन का, या वाक्याचं विधानार्थी वाक्यात रूपांतर करायचं होतं. तर शाळेत जाताना मी पेन विसरत नाही हे याचं बरोबर उत्तर असणार आहे. क्लियर? क्लियर आहे सगळ्यांना? ओके, चला पुढचा प्रश्न घेऊया. प्रश्न क्रमांक 59, खालील प्रश्नार्थी वाक्याचे रूपांतर विधानार्थी वाक्यात करायचं आहे. प्रश्नार्थी वाक्याचं रूपांतर तुम्हाला विधानार्थी वाक्यात करायचं आहे. तर प्रश्न वाक्य आहे बघा, जगी सर्व सुखी असा कोण आहे. तर ह्याचं हे झालं तुमचं प्रश्न, ह्या प्रश्न केलेला आहे. हे तुकाराम महाराजाचं बहुतेक अभंग आहे किंवा म्हण आहे, तरी कोणाची आहे कन्फर्म नाही आहे. पण जगी सर्व सुखी असा कोण आहे, तर हे कुणी असं ह्या वाक्याचं प्रश्नार्थी वाक्याचं तुम्हाला विधानार्थी वाक्यात रूपांतर करायचं आहे. तर जगात सर्व सुखी असा कोणी नाही. ओके, हे झालं त्याचं विधानार्थी वाक्य. ओके, पुढचा प्रश्न घेऊया. प्रश्न क्रमांक 70, खालीलपैकी उद्गारार्थी वाक्य कोणते ते ओळखायचं आहे. उद्गार, उद्गार चिन्ह म्हणजे कोणचं, तर हे चिन्ह, हे चिन्ह कुठल्या वाक्यात आहे, तर हे याचं उत्तर बरोबर असणार आहे आहा हा काही मोज. तर याच्यामध्ये दोन उद्गारार्थी चिन्ह आलेले आहेत. क्लियर? चला पुढचा प्रश्न घेऊया. प्रश्न क्रमांक 71, पुढीलपैकी संकेतार्थी वाक्य तुम्हाला ओळखायचं आहे. तर संकेत, संकेत दाखवते, संकेत दर्शवणारं वाक्य कुठलं आहे, तर पाऊस पडला तर हवेत गारवा आला असता. तर हे काय आहे, संकेत दिला जातोय. ओके, जर पाऊस पडला तर हवेत गारवा आला असता. प्रश्न क्रमांक 72, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह फ्रॉम दोज गिवन बिलो. ओके, तर अल्टरनेटिव्ह चार दिलेले आहेत, तर याचं बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 4, द लीडर ऑफ द पार्टी वॉक आउट अँड हिज फॉलोअर्स फॉलोड ए स्यूट. क्लिअर आहे? ओके, तर हे त्याचं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 73, आय डॅश व्हॉट यू सेड, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह फ्रॉम दोज गिवन बिलो. ओके, तर याचं बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 3, आय हॅव अंडरस्टूड व्हॉट यू सेड, म्हणजे मला कळलेलं आहे तुम्ही जे म्हणलेलं आहे ते. ओके, तर हे याचं बरोबर उत्तर असणार आहे, कारण इथं काय दिलेलं आहे, व्हॉट यू सेड, तुम्ही म्हणालात. से नाही, से जर असतं तर हे प्रेझेंट टेन्स असतं. से प्रेझेंटमध्ये आहे, सेड काय आहे, सेड पास्टमध्ये आहे. ओके, सेड पास्टमध्ये आहे, त्यामुळं आपल्याला काय इथं पास्ट टेन्सचं आपल्याला वर्ड यूज करायला लागला असता. आय एन जी असल्यामुळं इथे हे प्रेझेंटमध्ये कंटिन्युअसमध्ये येतं, इथे पण आय एन जी आहे, त्यामुळं हे पण कंटिन्युअसमध्ये आहे. क्लिअर? ओके, चला पुढचा प्रश्न घेऊया. प्रश्न क्रमांक 74, प्रश्न क्रमांक 74 आहे, हिज फाईन व्हॉइस इन दिस हॉल अगेन. ओके, तर हा प्रश्न आपल्याला रिपीट झालेला आहे, हिज फाईन व्हॉइस विल नेवर बी हर्ड इन दिस हॉल अगेन. ओके, तर याचं बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 2. पुढचा प्रश्न घेऊया. प्रश्न क्रमांक 75, इफ द ड्रायव्हर हॅड बीन केअरफुल द ॲक्सिडंट वुड बी अवॉइडेड. बघा का बरं, कारण की हॅड बीन, हॅड काय आहे, पास्टमध्ये आहे, आणि बीन काय आहे, कंटिन्युअस आहे. तर पास्ट कंटिन्युअस, ओके, तर पास्ट कंटिन्युअसमध्ये वुड हॅव बीन अवॉइडेड असं झालं असतं, कारण वेअर आपण यूज नाही करणार, कारण वेअर प्रेझेंटमध्ये येतं. ओके, त्यानंतर हॅव बीन हे हॅव काय आहे, हे प्रेझेंटमध्ये आहे, त्यामुळं हॅव पण आपण यूज करू शकत नाही. ओके, तर आपलं बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 1. पुढचा प्रश्न घेऊया. प्रश्न क्रमांक 76, आवर हाऊस ॲट शिमला डॅश टू बी समर रेसॉर्ट बट आय हॅव कन्वर्टेड इट इन टू अ परमनंट ऑफिस. तर या ठिकाणी तुम्हाला डॅशच्या ठिकाणी योग्य शब्द निवडायचा आहे. तर आवर हाऊस ॲट शिमला वॉज इंटेंडेड बनवलं होतं कशासाठी, एक समर रेसॉर्टसाठी,
पण त्यांनी काय केलंय त्याचं परमनंट ऑफिसमध्ये रूपांतर केलंय. तर वॉज इंटेंडेड, का वॉज इंटेंडेड, बिकॉज वी हॅव कन्वर्टेड, म्हणजे यांनी पहिलं हाऊस बनवलेलं होतं. ओके, तर याचं बरोबर उत्तर येणार आहे आपलं ऑप्शन क्रमांक 3. प्रश्न 77, डू यू सी दिस रिंग इन पॅसिव्ह व्हॉइस, दिस इज त्यानंतर काय येणार आपलं, दिस रिंग बीन सीन बाय यू. ओके, इज दिस रिंग सीन बाय यू. ओके, हे बरोबर याचं उत्तर येणार आहे. प्रश्न क्रमांक 78, द पेंटर सेड व्हॉट अ फाईन पेंटिंग इट इज, तर पिक द करेक्ट चॉईस. तर याचं अल्टरनेटिव्ह वाक्य तुम्हाला शोधायचं आहे. तर याचं बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 1, द पेंटर एक्सक्लेम्ड, सेडच्या जागी एक्सक्लेम वापरलेला आहे, दॅट इट वॉज अ व्हेरी फाईन पेंटिंग. क्लिअर? ओके, चला प्रश्न क्रमांक 79, चूज द वर्ड ऑर फ्रेज नियरेस्ट मिनिंग ऑफ विंडिकेट. विंडिकेट, तर विंडिकेटचं मिनिंग काय होणार आहे, विंडिकेट मीन्स टू प्रूव द ट्रूथ ऑफ. ओके, टू प्रूव द ट्रूथ ऑफ म्हणजे सत्याला प्रूव करणं, याला म्हणतात विंडिकेट. प्रश्न क्रमांक 80, चूज द वर्ड ऑर फ्रेज नियरेस्ट इन मिनिंग ऑफ डिप्लॉयमेंट. ओके, डिप्लॉय करणं, डिप्लॉयमेंट म्हणजे काय, पोस्टिंग करणं. ओके, पोस्टिंग करणं किंवा नेमणूक करणं. ओके, तर ह्याच्यामध्ये डिप्लॉयमेंटचा एकही मिनिंग नाही आहे. ओके, तर नन ऑफ द अबव. ओके, डिप्लॉयमेंटसाठी आपण पोस्टिंग किंवा नेमणूक करणं असं आपण म्हणू शकतो. त्यानंतर प्रश्न क्रमांक 81, आय हॅव इन्व्हेस्टेड हिम डॅश फुल ऑथॉरिटी टू इन्व्हेस्ट माय मनी डॅश एनी बिझनेस ही लाईक. ओके, तर आय हॅव इन्व्हेस्टेड हिम विथ फुल ऑथॉरिटी टू इन्व्हेस्ट माय मनी इन विथ फुल ऑथॉरिटी टू इन्व्हेस्ट माय मनी इन एनी बिझनेस ही लाईक. ओके, क्लिअर आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 आपलं बरोबर उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 82, ही टूक द ॲडव्हान्टेज डॅश माय इग्नोरन्स बट ही गेन नो रिअल ॲडव्हान्टेज डॅश मी. तर ही टूक ॲडव्हान्टेज ऑफ माय इग्नोरन्स बट ही गेन नो रिअल ॲडव्हान्टेज ओवर मी. क्लिअर? ओके, प्रश्न क्रमांक 83, चूज द वर्ड ऑर फ्रेज नियरेस्ट इन मिनिंग ऑफ एलियन. एलियन कोणाला म्हणतो आपण, फॉरेनरला. ओके, फॉरेनरचंच मिनिंग एलियन पण होऊ शकतं. क्लिअर? कारण बाकीचे या ठिकाणी बरोबर नाही आहेत. प्रश्न क्रमांक 84, ॲज सून ॲज ही लेफ्ट द हाऊस ही मेट विथ ॲन ॲक्सिडंट नो सुनर. तर याचं बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 3, डीड ही लीव द हाऊस देन ही मेट विथ ॲन ॲक्सिडेंट देन, कारण नो सुनर दॅन इथं आपल्याला वापरायचं होतं. त्यानंतर प्रश्न क्रमांक 85, आय इन्व्हाइटेड हिम डॅश डिनर बट ही डीड नॉट कम्प्लाय डॅश माय विशेष. तर आय इन्व्हाइटेड हिम ॲट डिनर बट ही डीड नॉट कम्प्लाय विथ माय विशेष. ओके, क्लिअर? प्रश्न क्रमांक 86, पिक आउट द करेक्ट सेंटेन्स तुम्हाला शोधायचं आहे. तर चार ऑप्शन तुम्हाला दिलेले आहेत. तर ह्यामध्ये बघा, इट इज बेटर टू स्टार्व दॅन बेग. ओके, इट इज बेटर टू स्टार्व दॅन बेग. ओके, तर ऑप्शन क्रमांक 2 आपलं बरोबर उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 87, प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी अक्षरे कोणती ते तुम्हाला शोधायचं आहेत. आता या ठिकाणी रिझनिंगचे प्रश्न सुरू झालेले आहेत. तर रिझनिंगचे प्रश्न सुरू करण्याअगोदर मला तुम्हाला सगळ्यांना सांगू इच्छितो की जर तुम्हाला खरंच व्हिडिओ आवडत असतील तर कृपया व्हिडिओला लाईक करायचा आहे. त्यानंतर चॅनलला कृपया सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे जे येणारे आपले व्हिडिओ आहेत हे तुम्हाला सगळ्यात पहिला दिसतील. तुमच्या मित्रांना पण चॅनलचा लिंक शेअर करा, म्हणजे त्यांना पण याचा फायदा होईल. ओके, चला प्रश्नाकडे वळूया. प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी अक्षरे तुम्हाला शोधायची आहेत. बघा, पहिले याचा संबंध कसा येतो आहे, एल
एम एन येतोय, बरोबर, मधी एक अक्षर आलं एक्सच्या नंतर वाय, मधी काहीच नाही आलं, ओके, मधी काहीच नाही आलं, सॉरी, त्यानंतर एन, एम एन ओ पी, ओके, तर या ठिकाणी तुम्हाला ओ येणार आहे, ओ, ठीक आहे, त्यानंतर यू आणि व्ही, यू आणि व्हीच्या मध्ये कुठलाही अक्षर येत नाही, ओके, तर असंच बघा, असंच बघा, क्यू, क्यूच्या नंतर काय येणार, क्यूच्या नंतर काय येणार, जसं या ठिकाणी एलच्या नंतर येणार तर क्यू, आर आणि एस येणार, बरोबर, त्यानंतर टीच्या नंतर काय येणार, टी, जसं या ठिकाणी टीच्या नंतर एस टी यू, कारण एक्सच्या नंतर डायरेक्ट वाय होतं, त्यानंतर बीच्या नंतर काय येणार, बी, आणि इथे ओ आला होता एकमध्ये, तर एक अक्षर सोडायचं बी नंतर, त्यानंतर सी येईल आणि त्यानंतर एक अक्षर सोडलं तर डी येतो, त्यानंतर आर, क्यू, आर आणि एस, ओके, आर आणि एस येणार, ओके, तर एस यू डी एस, एस यू डी एस हे आपलं बरोबर उत्तर असणार आहे, ऑप्शन क्रमांक 4, ओके, चला पुढचा प्रश्न घेऊया, प्रश्न क्रमांक 88, खालीलपैकी कोणता अक्षर समूह इतरांसारखा नाही, बघा, बाईक, स्ट्राईक, माईक आणि लाईक, तर हा स्ट्राईक जो आहे हा वेगळा पर्याय आहे, चला पुढचा प्रश्न घेऊया, प्रश्न क्रमांक 89, संख्या श्रेणीतील रिक्त स्थानाची पुढील संख्या कोणती, तर ही तुम्हाला संख्या श्रेणी दिलेली आहे, तर ह्या हा जो डॅश आहे या ठिकाणी कुठली संख्या येईल, तर कसा संबंध लागतो बघा, 13 × 2 जर केले आपण तर 13 × 2 = 26, 26 × जर आपण 3 केले तर किती येणार, 78, 76 × जर आपण 4 केले तर किती येणार, 78 × 4 312, 312 × आपण जर 5 केले तर 1560, आणि 1560 × जर आपण 6 केले तर 9360 येतील, 9360, तर आपला ऑप्शन क्रमांक 4 बरोबर उत्तर असणार आहे, चला पुढचा प्रश्न घेऊया, प्रश्न क्रमांक 90, योग्य पर्याय निवडून मालिका तुम्हाला पूर्ण करायची आहे, ओके, तर बघा, 19 + 20 जर मी केले या ठिकाणी तर 39 होता, 39 मध्ये +8 जर मी केले तर, सॉरी, 39 मध्ये जर मी 28 केले तर किती येतील, 39 मध्ये जर मी 28 केले तर 67 येतील, 67, 67 मध्ये परत जर मी 28 केले तर, ओके, सॉरी, 36, कारण ++8 आपण करत आहोत, ओके, सगळ्या याच्यात आपण ++8 ची मालिका आहे, ओके, सगळ्यांमध्ये +8 करत घ्यायचं आहे, ओके, तर 67 + 36 = 103, 136 + 8 किती होतात, 36 + 8, ओके, तर ते बरोबर येतील आपले 147, चला पुढचा प्रश्न घेऊया, प्रश्न क्रमांक 91, रमेश सुरेशपेक्षा मोठा आहे, विजय अविनाशपेक्षा मोठा आहे पण सुरेशपेक्षा लहान आहे, तर सर्वात मोठा कोण, ओके, तर हे समजण्यासाठी पहिलं आपल्याला यांच्या जसं प्रश्नामध्ये दिलेलं आहे तसं लिहत घ्यायचं आहे, बघा प्रश्नामध्ये काय म्हणलेलं आहे की रमेश जो आहे हा सुरेशपेक्षा मोठा आहे, तर रमेश वरती येणार, सुरेश काय येणार, याच्या खाली येणार, बरोबर, सुरेश खाली येणार, त्यानंतर प्रश्नामध्ये म्हणलेलं आहे की विजय अविनाशपेक्षा मोठा आहे, तर मग विजय कुठे येणार, सुरेशच्या खाली येणार, ओके, कारण की इथं काय लिहिलेलं आहे, पण सुरेशपेक्षा लहान आहे, तर त्यामुळं खाली येणार विजय, ओके, विजय, आणि विजयपेक्षा लहान कोण आहे, अविनाश आहे, तर आता तुम्हाला प्रश्नामध्ये विचारलं आहे की सगळ्यात मोठा कोण आहे, तर सगळ्यात मोठं कोण झालं या ठिकाणी, रमेश झाला, ओके, तर रमेश हा सगळ्यांपेक्षा मोठा आहे, तर ऑप्शन क्रमांक 1 आपलं बरोबर उत्तर येईल, पुढच्या प्रश्नाकडे वळूया, प्रश्न क्रमांक 92, सहसंबंध तुम्हाला ओळखायचा आहे, 1248, 2184 आणि 5262, तर तुम्हाला पुढचा पर्याय शोधायचा आहे, तर याचं बरोबर उत्तर असणार आहे 25 आणि 26, क्लिअर, चला पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 93, वसंत वैभवपेक्षा लहान पण सुनंदापेक्षा मोठा आहे, वासंती सुनंदापेक्षा मोठी पण वसंतापेक्षा लहान आहे, तर सर्वात लहान कोण आहे, ओके, तर बघा प्रश्नामध्ये असंच आपल्याला लिहून घ्यायचं आहे,
बघा काय विचारलं आहे की वसंत, वसंत हा वैभवपेक्षा लहान आहे, तर याचा अर्थ काय आहे की वैभव आपला मोठा आहे आणि वसंत काय आहे लहान आहे, वसंत काय आहे लहान आहे, वसंत वैभवपेक्षा लहान पण सुनंदापेक्षा मोठा आहे, पण सुनंदापेक्षा मोठा आहे, वसंत वैभवपेक्षा लहान झाला पण सुनंदापेक्षा मोठा आहे, तर हा बरोबर आहे, तर सुनंद इथं वसंतच येईल, त्यानंतर वासंती सुनंदापेक्षा मोठी पण वसंतपेक्षा लहान आहे, तर वासंती सुनंदापेक्षा मोठी आहे, तर इथं कोण येणार मग, ओके वासंती येणार इथं, पण कारण की वैभवपेक्षा लहान आहे तर वासंती इथे येणार आणि सुनंदा इथे येणार, ओके कारण सुनंदा सगळ्यात लहान आहे, ओके तर तुम्हाला विचारला सगळ्यात लहान कोण आहे, तर आपलं बरोबर उत्तर येईल सुनंदा, ओके तर ऑप्शन एक बरोबर उत्तर आहे. पुढचा प्रश्न घेऊ, या प्रश्न क्रमांक 94. अ शहरात 45,000 लोकांपैकी 40% लोक साक्षर आहेत, तर ब शहरात 39,000 लोकांपैकी 59% लोक साक्षर आहेत, तर कोणत्या शहरात जास्त साक्षर लोक आहेत, तर याचं बरोबर उत्तर येणार आहे ऑप्शन क्रमांक ब, जे 39,000 लोकांपैकी 59% जे लोक साक्षर आहेत त्यामध्ये हे जास्त प्रमाणात साक्षरतेचं प्रमाण आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न घेऊ, या प्रश्न क्रमांक 95. जर विंटर 23, 91, 42, 05, 18 तर कॉटन काय येणार, ओके तर अतिशय सोपा प्रश्न आहे, बघा याच्यासाठी आपल्याला ए बी सी डी लिहून घ्यायला पाहिजे, ओके ए बी सी डी ई एफ जी एच आय जे के एल एम, ओके त्यानंतर एन ओ पी क्यू आर एस टी यू व्ही डब्ल्यू एक्स वाय झेड, ओके आता बघा कधी पण असा प्रश्न जेव्हा येतो तेव्हा अशाच प्रकारे ए बी सी डी लिहायची, ओके वरती 13 आणि खाली 13, ए बी सी डीमध्ये 26 आपले अक्षरं आहेत, ओके तर ए 1 नंबरला येणार, झेड 26 नंबरला येणार, एम 13 नंबरला आहे, एन 14 नंबरला आहे. आता तुम्हाला विचारलं आहे की विंटर बरोबर, विंटर बरोबर तुम्हाला दिलेलं आहे 23, 91, 42, 05, 05, 18, ओके तर तुम्हाला कॉटन बरोबर विचारलेलं आहे, ओके कॉटन बरोबर काय येणार आहे हे विचारलेलं आहे. बघा अतिशय सोपा प्रश्न आहे, डब्ल्यूचा नंबर किती येत आहे, डब्ल्यूचा नंबर शोधायचा आहे, ए बी सी डीमध्ये डब्ल्यूचा किती नंबर येतोय, बघा 26 अगोदर 25, 24 आणि 23 नंबरला आलं डब्ल्यू बरोबर, बरोबर आलंय 23 नंबरला डब्ल्यू, ओके असंच आयचा नंबर किती येतोय, 1, 2, 3, 4, 5, 6, 7 आणि 8 आणि 9 नंबरला आय येत आहे, बरोबर आहे. अशा प्रकारे एन किती नंबरला यायला पाहिजे, 14 नंबरला, टी किती, टीचा नंबर 20 आहे, ईचा नंबर आहे 5, ओके 1, 2, 3, 4 आणि 5 ईचा नंबर 5 आहे, आरचा नंबर 18 आहे, असंच आता आपल्याला कॉटनमध्ये पण काढायचं आहे. सी किती नंबरला येतं सर, 3 नंबरला येतं, ओके सी किती नंबरला येतं तर 3 नंबरला, ओके त्यानंतर ओ किती नंबरला येतं, ओ किती नंबरला येतं बघा 14 आणि 15 नंबरला ओ येतं, त्यानंतर टी किती नंबरला येत होतं, टी आपण बघितलं होतं, तर टी येतं 14, 15, 16, 17, 18, 19 आणि 20 नंबरला टी येतं, परत 20 नंबरला टी येतं, त्यानंतर ओ, ओ किती नंबरला येतं, 15 नंबरला येतं, एन किती नंबरला येतं, 14, हे तुमचं बरोबर उत्तर असणार आहे, ओके चला पुढचा प्रश्न घेऊया. प्रश्न क्रमांक 96. एका रांगेत शेवटून 8वा क्रमांक अजयचा आहे, तर त्याच रांगेत सुदेश सुरुवातीपासून 16वा आहे, अजय व सुदेश यांच्या दरम्यान दोघे आहेत, तर रांगेत एकूण किती मुले आहेत. अतिशय सोपे, कसा सोडवायचा प्रश्न समजून घ्या, ओके प्रश्नामध्ये काय विचारलं आहे तुम्हाला, एका रांगेत शेवटून 8वा क्रमांक अजयचा आहे, ओके नाव लिहून घ्या अजय, आणि हा कुठून आहे, शेवटून 8वा आहे, म्हणजे याच्यानंतर किती, अजय 8 नंबरला आहे बरोबर, याच्या मागं किती लोक आहेत, 7 लोक आहेत, ओके अजयच्या मागं किती लोक आहेत, 7 लोक आहेत, ओके अजयच्या मागे इकडे 7 लोक आहेत, ओके चला यात. त्यानंतर तुम्हाला विचारलं आहे की त्याच रांगेत सुदेश जो आहे सुरुवातीपासून 16वा आहे, नाव लिहून घ्या सुदेश आहे
हा सुरुवातीपासून 16 नंबरला आहे. ओके, म्हणजे याच्या अगोदर किती लोक आहेत? 15 लोक आहेत. ओके, याच्या अगोदर 15 लोक आहेत आणि या दोघांच्या मध्ये दोन लोक आहेत. ओके, तर 16 17 आणि 18 हे दोन लोक ह्या दोघांच्या मध्ये आहेत. ओके, क्लियर आहे. आता आपण मांडणी करून घेतली, आता तुम्हाला फक्त मोजायचं आहे की किती लोक भरतायत. बघा, 15 + 1 = 16, 17 + 18 आणि 19. ओके, अजय 8 नंबरला आहे. 19 प्लस हे 6 7 करायचे आहेत. 19 + 7 होतात आपले 26 आणि हे आपलं बरोबर उत्तर असणार आहे. अतिशय सोपं, जसं प्रश्नात विचारलं तसंच फक्त मांडून घ्यायचं. ओके, आणि आपलं उत्तर येणार आहे. क्लिअर, समजलं सगळ्यांना? ओके, तर तुमचं बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 3, 26. चला पुढच्या प्रश्नाकडे वळूया. प्रश्न क्रमांक 97, गटातील असंबंधित शब्द तुम्हाला ओळखायचा आहे. रेडियम, थेरियम, सोडियम आणि पोलोनियम. ओके, तर आपला बरोबर उत्तर असणार आहे सोडियम. ओके, सोडियम हे बरोबर असंबंधित गट आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 98, श्रवण, स्पर्श, रस या गटात बसू शकेल असे पद दिलेल्या पर्यायामधून तुम्हाला निवडायचे आहे. बघा, रस, श्रवण, स्पर्श हे काय आहेत? हे ज्ञानेंद्रिय आहेत. ओके, ज्ञानेंद्रिय आहेत. ओके, तसंच गंध पण हे एक ज्ञान आहे, याच्यामुळं आपल्याला गंध कळतो. ओके, श्रवण, स्पर्श, रस हे ज्ञानेंद्रिय आहेत, त्यामुळं गंध आपलं बरोबर उत्तर असणार आहे. चला पुढचा प्रश्न घेऊया. प्रश्न क्रमांक 99, जर प्लस म्हणजे मायनस, मायनस म्हणजे एक्स, एक्स म्हणजे गुणाकार, भागाकार म्हणजे अधिक आणि गुणाकार म्हणजे भागाकार, तर 10 × 5 / 3 − 2 + 3 = किती येणार आहे? ओके, असंच करायचं आहे. बघा, ज्या ठिकाणी गुणाकार, ओके, जर गुणाकार म्हणजे या ठिकाणी काय होईल? भागाकार झाला आहे. त्यानंतर भागाकार, तर भागाकार म्हणजे काय होतं? प्लस होतं, तर या ठिकाणी प्लस येईल. त्यानंतर मायनसचा, मायनसचं काय होतं? बघा, प्लस म्हणजे मायनस आहे. ओके, प्लस म्हणजे मायनस आहे, पण मायनस म्हणजे काय होतं? गुणाकार होतं. ओके, म्हणजे मायनस म्हणजे गुणाकार होतं. त्यानंतर प्लसच्या ठिकाणी प्लस म्हणजे काय होतं? मायनस, आणि मायनस म्हणजे काय होतं? गुणाकार होता. ओके, तर असं आपलं बरोबर उत्तर येईल. याचं बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 1, 5. चला, आकृतीत किती त्रिकोण आहेत हे तुम्हाला मोजायचं आहे. ओके, त्रिकोण किती आहेत? बघा, सगळ्यात पहिला हा एक मोठा त्रिकोण. ओके, 2, 3, 4 आणि 5 हे 5 त्रिकोण झाले आतले. ओके, त्यानंतर ह्या दोघांना एक जोडून एक त्रिकोण होतो, 6. त्यानंतर ह्या दोघांना एक जोडून होतो, 7. ओके, 7 झाले. त्यानंतर आपला हा मध्ये एक त्रिकोण होतो, 8. ओके, असाच प्रकारचा त्रिकोण हा एक होणार, 9. ओके, आणि सगळ्यात 9 आणि हा एक त्रिकोण 10. ओके, असे टोटल आपले या ठिकाणी 10 त्रिकोण आहे. ओके, क्लिअर आहे. ओके, तर अशा प्रकारे आज आपण पार्ट 2 बघितलेला आहे. खरंच जर तुम्हाला व्हिडिओ आवडला, इन्फॉर्मेटिव्ह वाटला, तर व्हिडिओला लाईक करायचा आहे, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे तुम्हाला सगळ्यात पहिलं व्हिडिओ बघायला मिळतील. ओके, आणि तुमच्या मित्रांना पण शेअर करा, म्हणजे त्यांना पण फायदा होईल. थँक्यू.